नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे हार्डली, HARDLY हार्डली डॅश डॅश व्हेन वाक्यामध्ये वापरण्याचे नियम आपण आता उदाहरणासहित सविस्तर पाहणार आहोत. हे सगळे नियम तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. बघा, परीक्षेमध्ये वाक्य विचारलं जाईल, ॲज सून ॲज ही एंटर्ड द क्लास कॉमा स्टुडंट्स स्टूड अप, आणि त्याला सूचना असेल यूज हार्डली डॅश डॅश व्हेन. याचे सर्वच्या सर्व नियम तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायचे, जेणेकरून ते नियम तुम्हाला वारंवार वाचता येतील. पहिला नियम आहे, ॲज सून ॲज, नो सूनर, स्केअर्सली, व्हेन किंवा ॲज हे जर शब्द दिलेल्या वाक्यात असतील तर त्या शब्दांच्या जागेवर हार्डली घ्यावे. हार्डलीचे एच कॅपिटल काढायचं, कारण ते वाक्याच्या सुरुवातीला येत असतं. दुसरा नियम आहे, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅड घ्यावे. कोणतं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं? हॅड. आणि जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद डीड असेल, कोणतं सहाय्यकारी क्रियापद असेल? डीड, तर ते लिहायचं नाही, काढून टाकायचं ते. त्याच्यानंतर तिसरा नियम आहे, त्याच्यानंतर वाक्यातील कर्ता घ्यावा. काय घ्यायचं त्याच्यानंतर? वाक्यातील कर्ता. कर्ता म्हणजे सब्जेक्ट म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. पुढचा नियम आहे, त्याच्यानंतर म्हणजे कर्त्याच्या नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं. कितवं रूप? तिसरं रूप, जे सर्वसाधारणपणे डॅश ई डी हा प्रत्यय जोडून तयार होतं. परंतु 350 क्रियापदं अशी आहेत ज्यांना डॅश ई डी हा प्रत्यय न जोडता त्याची दुसरी आणि तिसरी रूपं तयार होतात. पुढचा नियम आहे पाचवा, त्याच्यानंतर पहिल्या वाक्यातील हा जो ध्यान शब्द आहे पहिल्या वाक्याच्या नंतरचा किंवा कॉमा आहे तिथपर्यंतचा भाग जशास तसा लिहून काढायचा आहे. त्याच्यानंतर सहावा नियम आहे, त्याच्यानंतर काय करायचं? ज्या ठिकाणी ध्यान आहे किंवा ज्या ठिकाणी कॉमा आहे त्याच्या जागेवर काय लिहायचं? WHEN व्हेन हा शब्द लिहायचा. कोणता शब्द लिहायचा? व्हेन. आणि शेवटचा नियम आहे, शेवटी त्याच्यानंतरचं जे दुसरं वाक्य आहे त्याच्यानंतर म्हणजे या व्हेन शब्दाच्या नंतर दुसरं वाक्य तुम्हाला जशास तसं लिहायचं आहे. जसं वाक्य दिलं आहे का तसं लिहून काढायचं, बाकी त्या वाक्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आता आपण त्याचं स्ट्रक्चर म्हणजे रचना कशी असते ते पाहूया. कशाची रचना पाहतोय आपण आता? हार्डली व्हेन असलेल्या वाक्याची रचना. सुरुवातीला घ्यायचं हार्डली. काय घ्यायचं सुरुवातीला? हार्डली लिहून काढा. त्याच्यानंतर हॅड. हार्डलीच्या नंतर हॅड हेच सहाय्यकारी क्रियापद वापरतात. त्याच्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. त्याच्यानंतर मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, जे सर्वसाधारणपणे डॅश ई डी हा प्रत्यय जोडून तयार होतं. त्याच्यानंतर उरलेलं वाक्य लिहून काढायचं, रिमेनिंग सेंटेन्स म्हणजे उरलेले वाक्य. आणि त्या उरलेल्या वाक्याच्या नंतर म्हणजे पहिलं वाक्य लिहून झाल्यावर पूर्ण त्याच्यानंतर व्हेन हा शब्द घ्यायचा, व्हेन. आणि व्हेनच्या नंतर जे दुसरं वाक्य आहे सेकंड सेंटेन्स त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता जशास तसं हे लिहून काढायचं आहे. ही रचना व्यवस्थित लिहा, त्या रचनेला बॉर्डर करा आणि आपण आता याच्यावर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आपण घेतोय, ॲज सून ॲज I posted a letter, comma, I went home.
याचं उत्तर होईल हार्डली हॅड आय पोस्टेड अ लेटर व्हेन आय वेंट होम. आपल्या लक्षात आलेलंच असेल या ठिकाणी आपण जे ॲज सून ॲज दिसतंय सुरुवातीला त्याच्या जागेवर घेतलं हार्डली. हार्डलीच्या नंतर सहकारी क्रियापद घेतात हॅड, म्हणून आपण ते हॅड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर वाक्यात असलेला हा जो आय करता आहे तो जशाच तसा या ठिकाणी घेतला आहे. व पुढचा नियम होता त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं. या ठिकाणी वापरलेलं हे पोस्टेड दुसरं रूप आहे आणि उत्तराच्या वाक्यात आपण पोस्टेड हेच मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं आहे, कारण मुख्य क्रियापदाचं पोस्टचं दुसरं आणि तिसरं रूप सारखंच असतं. व त्याच्यानंतर काय केलं, पहिल्या वाक्यातला जो उरलेला भाग आहे तो जशाचा घेतला. त्याच्यानंतर काय केलं, ज्या ठिकाणी कॉमा आहे त्या ठिकाणी कॉमाच्या जागेवर आपण व्हेन हा शब्द घेतला आणि उरलेलं वाक्य जशाच तसं लिहिलं आय वेंट होम. दुसरं वाक्य आपण बघतोय आता, ॲज सून ॲज द थीप हर्ड द नॉईस क्वामा ही रॅन अवे. उत्तर, हार्डली हॅड द थीप हर्ड द नॉईस व्हेन ही रॅन अवे. या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलंच असेल ज्या ठिकाणी ॲज सून ॲज आहे त्याच्या जागेवर उत्तरामध्ये आपण घेतलं हार्डली. हार्डलीच्या नंतर घेतलं हॅड, हॅडच्या नंतर वाक्यातला कर्ता द थीप, थीपच्या नंतर प्रश्नाच्या वाक्यात असलेलं मुख्य क्रियापदाचं हे दुसरं रूप आहे आणि उत्तराच्या वाक्यात आपण त्याचं केलं तिसरं रूप हर्ड. व त्याच्यानंतर उरलेला भाग जशा तसा लिहिला नॉईजपर्यंत, व त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यात ज्या ठिकाणी क्वामा होता त्या ठिकाणी क्वामाच्या जागेवर उत्तराच्या वाक्यामध्ये व्हेन लिहिलं आणि उरलेलं वाक्य दुसरं वाक्य ही रॅन अवे जशाच तसं लिहून काढलेलं आहे. पुढचं वाक्य, व्हेन द थीप रॅन आउट ऑफ द जेल क्वामा द गार्ड फायर्ड ॲट हिम. बघा या ठिकाणी उत्तर हार्डली हॅड द थीप रन आउट ऑफ द जेल व्हेन द गार्ड फायर्ड ॲट हिम. बघा आता ह्याचं उत्तर कसं काय आलं, व्हेन ज्या ठिकाणी आहे त्या व्हेनच्या जागेवर आपण हार्डली घेतलेलं आहे उत्तरामध्ये. काय घेतलं, हार्डली. हार्डलीच्या नंतर शब्द घेतात हॅड, म्हणून आपण तो या ठिकाणी हॅड घेतलेला आहे. हॅडच्या नंतर वाक्यात असलेला कर्ता जो थीप आहे, बघा या ठिकाणी दिसतोय तो थीप, द थीप हा कर्ता आपण जशा तसा इथं घेतला आहे. व त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप रन, उरलेलं वाक्य जेलपर्यंत, क्वामाच्या जागेवर व्हेन हा शब्द आणि व्हेनच्या नंतर हे जे दुसरं वाक्य आहे द गार्ड फायर्ड ॲट हिम पर्यंत जशास तसं इथं लिहून काढलेलं आहे. पुढचं वाक्य आहे, ॲज सून ॲज वी क्रॉस्ड द ब्रिज क्वामा वी हर्ड अ गनशॉट. त्याचं उत्तर आहे हार्डली हॅड वी क्रॉस्ड द ब्रिज व्हेन वी हर्ड अ गनशॉट. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे, ॲज सून ॲज ही कम्प्लिटेड हिज होमवर्क क्वामा ही वेंट टू हिज होम. उत्तर, हार्डली हॅड ही कम्प्लिटेड हिज होमवर्क व्हेन ही वेंट टू हिज होम. पुढचं वाक्य आहे, ॲज सून ॲज द टीचर रीच्ड द स्कूल क्वामा द चिल्ड्रन गॅदर्ड अराउंड हिम. उत्तर, हार्डली हॅड द टीचर रीच्ड द स्कूल क्वामाच्या जागेवर व्हेन शब्द व्हेन आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य द चिल्ड्रन गॅदर्ड अराउंड हिम जशा तसं. पुढचं वाक्य, ॲज सून ॲज द लिटल गर्ल टर्न हर हेड क्वामा सी सॉ द प्रिन्स. उत्तर, हार्डली हॅड द लिटल गर्ल
टर्नड तिसरा रूप, हर हेड क्वामाच्या जागेवर व्हेन शब्द, व्हेन दुसरं वाक्य सी सॉ द प्रिन्स. पुढचं वाक्य आपण बघतोय, नो सुनर हॅड वी रीच्ड द टॉप ऑफ हिल व्हेन इट स्टार्टेड रेनिंग. उत्तर, हार्डली हॅड वी रीच्ड द टॉप ऑफ हिल व्हेन इट स्टार्टेड रेनिंग. या ठिकाणी हे व्हेन नसायला पाहिजे, इथं काय पाहिजे होतं, दॅन. दॅनच्या जागेवर मग आपण इथं काय घ्यायचं, व्हेन इट स्टार्टेड रेनिंग. पुढचं वाक्य आहे, ॲज सून ॲज ही रीच्ड द टेम्पल क्वामा द पीपल गॅदर्ड अराउंड हिम. उत्तर, हार्डली हॅड ही रीच्ड द स्कूल. इथं स्कूल शब्द घेतलेला, इथं टेम्पल पाहिजे, टी ई एम पी एल ई टेम्पल. व्हेन द पीपल गॅदर्ड अराउंड हिम, क्वामा जागेवर व्हेन. ॲज सून ॲज द प्यून टर्न हर हेड क्वामा सी सॉ अ द हेड मास्टर. उत्तर, हार्डली हॅड द प्यून टर्न हर हेड व्हेन सी सॉ द हेड मास्टर. इथं काय शब्द आहे, हेड मास्टर, हेड मास्टर, एम एस टी आर, हेड मास्टर. पुढचं वाक्य आहे, ॲज आय एंटर द पोस्ट ऑफिस द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम. उत्तर आहे, हार्डली हॅड आय एंटर्ड द पोस्ट ऑफिस व्हेन द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम. धन्यवाद.